मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को मैं कमल खिलाने आया हूँ, 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 मैं कमल खिलाने आया हूँ। पल पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परछाई को मैं ग्रहण लगाने आया हूँ, मैं कमल खिलाने 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 आया। समाजामध्ये वावरत असताना निस्वार्थीपणे समाजासाठी वेळोवेळी योगदान देणारे अनेक व्यक्तिमत्व आपल्याला भेटत असतात, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, विचार मंचाचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय वासुदेवजी शर्मा सर माझ्या समवेत आहेत। आरोग्य असेल, रोजगार असेल, महिलांसाठी विशेषतः काम, महिलांना रोजगार देण्याच्या महत्वपूर्ण भूमिका व अडल्या नडल्यांना रोजगारासाठी मृदा लोन यासारखे अनेक महत्वपूर्ण काम हे माध्यम त्यांच्याद्वारे समाजापर्यंत आजपर्यंत पोहोचत असतात। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की सर, एकंदरीत आरोग्याविषयी तुमच्या कामाचं स्वरूप हे नक्की कसं आहे? प्रथम आम्ही जेव्हा सुरुवात केली की गरीब लोकांना सबसे बड़ा दुख है त्यांचे मुलांना उपचार होत नाही, सबसे मोठा दुख, ती काही विकायला तयारही असतात, आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ते आपल्या घरीही विकतात, जमीनही विकतात आणि यानंतर ते निराधार होतात। हे वाचवण्यासाठी आमच्या सरकारने, माननीय मोदीजीने, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबने खूप चांगले काम केलेले आहेत। त्यामध्ये एक तो महाराष्ट्र योजना आहे, चॅरिटी हॉस्पिटल, या हॉस्पिटल जीवन यांना नोंदणीकृत केला जातो, त्यावेळी 10,000 स्क्वेअर फूटचे जर जागा आहे तर 25,000 स्क्वेअर फूट बांधण्यास परवानगी दिली जातात। यानंतर त्यांना लाईट घरगुती, पाणी घरगुती, टॅक्समध्ये छूट, हे सर्व दिले जातात। त्यामध्ये एक अटी असतात की जो तुमचा प्रॉफिट असेल त्याच्या 2% तुम्हाला गरिबांसाठी खर्च करायची आहे। त्यामध्ये कसे खर्च करायचे आहे, त्यामध्ये बोर्ड लावा, ज्यांच्या उत्पन्न 85,000 असेल त्यासाठी 10 खाटा, अतिगरीबसाठी 10 खाटा आणि राशन कार्ड, आधार कार्ड घेऊन तुम्ही त्या कुटुंबाचा निःशुल्क इलाज करावा। पण ह्याची जनजागृती नव्हती, कोणाला माहीत नव्हते, कारण की जसे राजा तशी प्रजा होती, पण जेव्हा मोदीजी आले, जशी राजा तशी प्रजा नाही, त्यामध्ये असे फक्त काम करा, काम करा, जनतेपर्यंत माहिती द्या। ती माहिती जेव्हा आम्ही देण्यास सुरुवात केली, आज हजारो लोकांना आम्ही निःशुल्क चिकित्सा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे नवनाथ जगताप उपधर्मदायक पुणे यांनी खूप मदत केली। ज्यावेळी शिवकुमार ढिगे साहेब होते चॅरिटी कमिशनर, त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप आमची मदत केली आणि त्या गरीब लोकांना आज आम्ही हक्काने सांगतो, तुमच्यासाठी चॅरिटी हॉस्पिटल, धर्मदायी कार्यालय सरकार आहे, तुम्ही पुढे या, आपली जागा ना विकता, आपले घर ना विकता, लोन ना काढता, तुम्ही निसक इलाज करून घ्या। त्या लोनच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम माननीय शर्मा साहेब करत असा, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात एकंदरीत कशा पद्धतीने तरुणांना आता हाताला काम मिळाले आहे। मुद्रा लोन जो आहे ते तरुणांना मिळाला पाहिजे, महिलांना मिळाला पाहिजे, पण त्याची अटी व शर्त ही समजली पाहिजे। आज महाराष्ट्र किंवा भारतामध्ये असं आहे, सदर लोन प्रधानमंत्रीजीचं आहे, फेडायची नाही, यावर आम्ही जनजागृती करतो। जर तुम्ही मुद्रा लोन घेतले तर फेडला पाहिजे, ज्यासाठी घेतले ते खर्च केला पाहिजे, याची जनजागृती करतो। आणि जर तुम्ही आज मुद्रा लोन घेऊन त्यावर तुम्ही NPA केले किंवा लोन भरले नाही, तर भविष्यात तुमच्या मुलांना मुद्रा लोन कधी मिळणार नाही, या लोन मिळणार नाही, तर गरिबी मुक्त मी कधी होऊ शकत नाही। यावर जनजागृती केल्यानंतर आमच्या लक्षात आला की जनतेला काही माहितीच नाही मुद्रा लोनबद्दल, तेवढंच काही लोकांनी बोलले, नेत्यांनी बोलले, कोणी बोलले हे मला माहीत नाही, हे तर सरकारचे पैसे द्यायचे नाही। पण जेव्हा यावर आम्ही ट्रेनिंग दिली, ट्रेनिंग दिल्यानंतर आज कमी हजारो लोकांना आम्ही मुद्रा लोनचे फॉर्म स्वतःतर्फे उपलब्ध करून देऊन 26 प्रकारचे उद्योग करा याची माहिती दिली आहे और देत आहे।
समृद्धी महामार्गासारख्या योजना असतील, आरोग्यासारख्या विविध योजना व गरीब जनतेला गॅस वाटप या ज्या काही महत्वाकांक्षी योजना होत्या, तर यामधून गरीब जनतेला कशा पद्धतीने सहकार्य होत आहे, आपण महाराष्ट्रभर दौरे केलेले आहेत, महाराष्ट्रातील ग्रामीण भागापर्यंत आपल्या कामाची पद्धत ही पोहोचलेली आहे व असंख्य लाखो समुदायांचं नेटवर्क काम करणारं तुमच्या समवेत आहे, तर त्याबद्दल सुद्धा नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. उज्ज्वला गॅस योजना या अंतर्गत आहेत 100 रुपयाची एक पावती लागतात आणि राशन कार्ड त्यामध्ये स्वतःचे उत्पन्न आहे किती त्यामध्ये उत्पन्न लिहिले ते गरीब आहे अतिगरीब आहे त्याप्रमाणे निर्धारित केला जातो. त्या महिलांना आयुष्यात चुला फुकून जे डोळे खराब होतात ते होऊ नये यासाठी प्रधानमंत्री जी योजना राबवलेली आहे खरोखर स्वागत योग्य आहे. आज आम्ही जिथे जात आहे तिथे एकच नाव आहे, मोदीजींनी आम्हाला गॅस देऊन माझ्यावर परोपकार केलेले आहेत, तर मी बोलतो परोपकार केले नाही, तुमचा हक्क जो 70 वर्षापासून मिळाला नाही ते आज मोदीजी देत आहे, तुम्ही मोदीजींचा साथ द्या आणि आणखीन 5 वर्षात तुम्ही गरिबी मुक्त नक्की होणार आहे. या माध्यमातून विशेषतः महिला वर्गासाठी अगरबत्ती सारखे असे महत्वाकांक्षी उद्योग सुरू करण्यात आले आहेत, त्याचबरोबर शाकाहार असेल किंवा गायींसाठी असणाऱ्या गोमित्रापासून विविध उद्योग ही निर्मिती केली जात आहे, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की महिलांना आतापर्यंत किती प्रमाणात आणि कुठे कुठे रोजगार उपलब्ध झालेला आहे. आता गौमूत्राचा जो आहे याबद्दल अनेक महिलांनी गौमूत्र वर ट्रेनिंग मंचाने दिलेली आहे की गौमूत्र कधी पकडायची, किती वाजता पकडायची, त्याचे लाभ काय आहे. सकाळी सूर्य उगण्यापूर्वी जे गौमूत्र आपण पकडतो ते आपले अनेक आजारवर उपयोगी होतात. पण काही लोक काय करतात की फक विक्री करण्यासाठी सूर्य उदय झाल्यानंतर पकडतात, ते एवढा उपयोगी पडत नाही. यावर आम्ही जनजागृती करत आहे की तुम्ही सच्चे मनाने जनताची सेवा करायची आहे तर तुम्ही जे नियम देण्यात आलेले आहे आयुर्वेदमध्ये यानी गायीविषयी त्याची माहिती घेऊन त्याचप्रमाणे जर तुम्ही काम केले तर यातून गौशेण गौमूत्र अगरबत्ती तयार होईल. त्यामध्ये लोकांना मतलब जे आपण कोयलेची अगरबत्ती उपयोग करतो त्यामध्ये कॅन्सर होतं पण त्यामध्ये कॅन्सर होणार नाही याची जनजागृती केली जात आहे. ही लवकरच कंपनी चालू केली जाणार आहे. विशेषतः महाराष्ट्रातील आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणावरती आहे, धुळे असेल नंदुरबार असेल त्याप्रमाणे जळगावच्याही काही पट्ट्यामध्ये नाशिकच्या काही पट्ट्यामध्ये आदिवासी समाज हा राहत असतो. त्यांचे अनेक प्रश्न आहेत जे आजही समाजापुढे आलेले नाही आहेत, किंबहुना समाजाने त्याविषयी लक्ष घालण्याचं या ठिकाणी काम कुठेही केलेलं दिसत नाही, परंतु तुमच्या माध्यमातून भुसावळ येथील एका गावाला जे काही काम झालं आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की तिथे नक्की तुमच्या माध्यमातून काय आणि कशी विकासाची गंगा पोहोचली. मध्ये आदिवासी गाव आहेत बरेच आहेत, त्यामध्ये पायरी आदिवासी आहेत, त्यांच्या गाव 70 वर्षापासून लाईट मिळाली नाही अशी एक आमच्याकडे तक्रार नारायण कोली साहेबांनी केले. ते भुसावळमध्ये राहत आहे, ते बोले साहेब आमच्या आदिवासी गावामध्ये लाईटच नाही आहे 70 वर्ष झालेले आहेत. यावर आम्ही पाठपुरावा केला, माननीय चंद्रशेखर बावनकुले साहेब ऊर्जा मंत्री यांना आम्ही पत्र दिले, चर्चा झाली, ते बोले सरमसा एवढ्या वर्षापासून लाईट का नाही, का कलेक्टर तुम्हाला खरी माहिती देत नाही, त्या एरियामध्ये जात नाही सर, तिथे लाईट नाही आहे. साहेबांनी एक दिवसामध्ये त्वरित ऑर्डर करून त्या आदिवासी गावामध्ये आज लाईट पोहोचलेली आहे, पाण्याची व्यवस्था झालेली आहे, आता रोडची व्यवस्था होत आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांसोबत जे कांदा उत्पादन करत आहे आणि खरोखर शेतकरी आहे त्यांच्यासोबत एक मीटिंग लावण्यात आली, त्यामध्ये मी शेतकऱ्यांनी प्रश्न केला की तुम्ही एवढा मोठा कांद्याचं उत्पादन करत आहे याची माहिती सरकारला आहेत का, ते म्हणाले अजिबात नाही आमका, पर तुम्ही जेव्हा एवढा मोठा कांदा करणार सरकारला माहीत नसेल तर कांद्याचा भाव मिळणार नाही. ते बोले की तलाठी आमचे कांद्याची नोंद करत नाही, काही मोठे शेतकऱ्यांचे 7-12 वर कांद्याची नोंद करतात, ती माहिती सरकारपर्यंत जातात, म्हणजे 25% शेतकऱ्यांना फक्त कांद्याची नोंद 7-12 मध्ये झाली बाकी होत नाही. त्यामुळे जेवढा कांदा जास्त उत्पन्न होतो सरकारला सुद्धा माहीत पडत नाही. नंतर या सरकारला बदनाम करण्यासाठी 70 वर्षापासून जी परंपरा आहे ती आता बंद होणार आहे
आता मी बोललेले आहेत की जेवढे शेतीमध्ये भाजी होईल त्याची नोंद तलाठीने त्वरित करावा आणि त्याची अनुमानित किती होणार आहे सरकारला माहिती द्यावा. सरकार नक्की शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांसोबत आहे, त्यांच्या विकासासाठी आहे. त्यांना कर्ज माफ करून मला जगवायची नाही, त्यांना स्वावलंबन जगवायची आहे की आज आमच्याकडे एवढे पैसे सरकारने आमच्याकडून घ्यावे अशी आमची अपेक्षा आहे. शेतकरी या देशाचा राजा आहे, पण ज्याचा जेव्हा त्याचा माल होतो उत्पन्न करतो शेतीचा माल, खरी जानकारी तलाठी कलेक्टरला देत नाही, कलेक्टर मंत्री महोदयाला देऊ शकत नाही, त्यामुळे नियोजन होत नाही, यावर आम्ही काम करत आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधक हे असतातच, आरोप आणि प्रत्यारोप हे राजकारणामध्ये चालूच असतात, परंतु विरोधी पक्ष ज्या प्रमाणे नरेंद्रजी मोदी यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करत आहेत, अनेक महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी नरेंद्र मोदी लॉन्च करत आहेत, परंतु आरोप आणि प्रत्यारोपांचं सत्र हे असंच चालू आहे, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? माननीय पंतप्रधान जनप्रिय मोदीजी यांचे स्वप्न आहे गरिबी मुक्त भारत, हे नारा 70 वर्षापासून कोणी दिलेले नाही. आता हे नारा साकार होत आहे तर विरोध्यांच्या मनामध्ये आहे की आत्ता सरकारकडे आम्हाला सरकारमध्ये मंत्रीपद कधीच मिळणार नाही. का मिळणार नाही? काही जे काही रेलमंत्री होते आता ते जेलमध्ये आहेत. त्यांचा मुलगा जर मोदीजींवर आरोप करत असेल, ज्यांनी भ्रष्टाचारचे पैसे खाऊन मोठा झालेले आहेत, तो आरोप करत असेल, त्यांनी प्रथम त्यांनी विचार करावा की तो कोणाचे पैसे खाऊन एवढा मोठा, त्याच्या रक्तामध्ये भ्रष्टाचार आहे यावर आम्हाला लालू प्रसाद समक्ष प्रमाण आहेत. दुसरे प्रमाण आहेत की राहुल गांधीचं कोणताही योगदान भारतामध्ये नाही. ते इटलीमध्ये पडले, बडे झाले, सर्व काही झालं, पण भारतामध्ये त्यांचा काहीच रोल नाही. पण त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे, भारताच्या पंतप्रधान व्हायचे आहे, पण त्यांना हेही माहीत नाही की बटाट्यातून सोनं होऊ शकत नाही. ते बटाटे कंपनी लावून सोना उत्पन्न करूचं असे लोकांना जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही. दुसरा आहे ते स्वतः बेलमध्ये आहे, कधीही जेलमध्ये जातील, त्यामुळे मोदीजींवर खोटे आरोप करत आहे. आणि पी चिदंबरम त्यांचे वरचीच आहे, त्यांच्यावर खूप घोटाले आहेत आणि ती आता जेलमध्ये, जेलमधून वाचण्यासाठी हे मोदीजींनी आरोप करत आहे. धन्यवाद सर. भाजप सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी विचार मंचाच्या स्थापनेपासून जणू काय हा कामाचा मुहूर्त वेळ रोवला गेला आणि एवल्याच्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर आपल्याला झालेले दिसत आहे, जिथे आज लाखोंनी काम करणारे लोक या नरेंद्र मोदी विचार मंचावरती काम करीत आहे आणि त्यांचं सर्वांचं नेतृत्व प्रबळ असे माननीय वासुदेवजी शर्मा या ठिकाणी करत आहेत. सरांच्या एकंदरीत सामाजिक व राजकीय वाटचालीमध्ये मीडिया वर्ल्डकडनं खूप साऱ्या शुभेच्छा.